आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। ऑनलाइन शिक्षण सुविधा नसणाऱ्यांना ऑफलाइन शिक्षण। कोविड-19 या विषाणूच्या संक्रमणामुळे सर्व जग हैरान झाले आहे, त्यातच शालेय शिक्षण सुद्धा असेच झाले असून ऑनलाइन शिक्षण सुविधा नसणाऱ्या विद्यार्थ्यास ऑफलाइन समुदाय शिक्षणाची सोय जिल्हा परिषद व प्राथमिक शाळा कार्ला बुद्रुक येथील शिक्षकांनी सुरू केली आहे। अकोला जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर सौ वैशाली ठग यांनी केलेल्या आवाहनानुसार ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेऊ शकत नाहीत त्यांना शिक्षण मिळावं यासाठी स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्या समन्वयातून व जिल्हा लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गट पाडून सुरक्षित फिजिकल अंतर ठेवून मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करून वैयक्तिक स्वच्छता पाळून विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यास प्रारंभ केला आहे। ऑफलाइन शिक्षण प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्यविषयक काळजी घेत सर्वांना मास्क व सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं। याकरिता केंद्र प्रमुख मनीष गिरे यांच्या मार्गदर्शनात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सरोज टिलावत, अध्यापक सौ सुनीता गिरे, सौ सुलोचना गिरे, कुमारी सविता धानोरकर, दिनेश शेंगोकर, उमेश तिडके, संजय राठी, संदीप जाधव यांनी शालेय कामाचं योग्य नियोजन केलं आहे। महामारीच्या काळात गावातील विद्यार्थ्यांचं शिक्षण गतिमान करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या शिक्षक वृंदांचे कौतुक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोपाल अंभोरे व शिक्षण तज्ज्ञ तथा उपसरपंच पंकज बाजारे, शिक्षणप्रेमी विनोद वानखेडे, भास्कर शेंगोकर, राजेश होळप, रमेश मानकर यांनी केलं आहे। महानकारी न्यूजसाठी अकोलाहून संजय भटकर। नमस्कार, मी उमेश तिडके, सहाय्यक अध्यापक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कार्ला बुद्रुक येथे कार्यरत आहे। ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था सर्वांपर्यंत पोहोचू शकत नाही, त्याचे कारण असे आहे की प्रत्येक पालकाकडे मोबाईल आहेच असं नाही, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी ऑफलाईन शिक्षणाची व्यवस्था आम्ही विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे। त्यामध्ये घरोघरी जाऊन सद्यमाला दिल्या, त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचे गट पडून त्या गटागटाने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये किंवा समाज मंदिरामध्ये त्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनात अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। धन्यवाद।